बघूया पुढची बातमी. अकोल्यामध्ये शासकीय जिमच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रोटोकॉलवरून भाजपा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. 3 दिवसांपूर्वी जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं वसंत देसाई जिल्हा क्रीडा संकुलात जिमचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि यावेळी पालकमंत्री रणजित पाटील आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यात प्रोटोकॉलवरून शाब्दिक बाचाबाची झाली. कार्यक्रमाचं निमंत्रण अगदी वेळेवर दिल्याचा आरोप सावरकर यांनी पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांवर केला. तर रणजित पाटील यांनी प्रोटोकॉल पाळल्याचं सांगत सावरकरांना यावर राजकारण न करण्याचा टोला लगावला. दरम्यान भाजपमधला हा संघर्ष पुढच्या महापालिका निवडणूक काळात टोकाला जाण्याची शक्यता आहे. गजानन गवई आपले प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्याबरोबर आहेत. गजानन, अगदी चार लोकांसमोर झालेला हे पक्षांतर्गत वाद जरी असला तरी तो सगळ्यांसमोर झालेला हा वाद आहे. काय याचे पडसाद येत्या काळात उमटताना दिसणार आहेत? नक्की रुजेता, हा वाद हा काही कालचा वाद नाही. जेव्हापासून रणजित पाटील मंत्री झाले तेव्हापासून हा वाद अकोल्यामध्ये दोन गटामध्ये पाहायला मिळतो. आम्हा पत्रकारांना सुद्धा बघायला मिळतं. हा कोण्या कोण्या कार्यक्रमामध्ये हे दोन गट परस्पर विरोधी एकमेकाविरोधी हे लोक काम करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आता जो रविवारला एक जो कार्यक्रम झाला, जो शासकीय जिमच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा वाद आम्हा लोकांना बघायला मिळाला. या कार्यक्रमाचं निमंत्रण वेळेवर दिल्यानं रणधीर सावरकर जे भाजपाचे पूर्वचे अकोल्याचे पूर्वचे आमदार आहेत, त्यांनी सरळ रणजित पाटील यांना विचारणा केली की तुम्ही आम्हाला निमंत्रण वेळेवर का दिलं. त्याच्यानंतर तो तिथे सामाजाने भूमिका घेतली रणजित पाटलांनी आणि तुम्ही बसून आपण बोलू हा वाद घेऊ शकतो आपण. पण त्यानंतर रणजित पाटील हे सारखे त्यांना बोलत होते आणि हा जो वाद आहे तो हा सर्व पत्रकार मंडळी आणि बरेचसे जे शासकीय लोक हे सर्व वाद बघत होते. उचित हीच यातली दुर्दैवी गोष्ट आहे. गजानन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. निरोप दिला डीएसओले मी केला नाही. तुम्ही काय बोला? पण असं लालाई नसताना डीएसओले कलेक्टर साहेबांनी निरोप दिला होता डीएसओ पार्कवर. लालाई नसताना उपकरण ठेवायची गरज काय इथं? बरोबर आहे का? आपला पक्षाचा आमदार असणार आहे ना. कोणताही कार्यक्रम मोठा लहान तुम्ही एक गाडी सांगणार की नाही की तुम्ही 12 वाजता वाशिममध्ये गाडीत ठरवसाल आणि संध्याकाळी 5 वाजता निरोप द्यासा. तुमची चूक नाही, तुम्ही तुमचं कमी केलं हे मान ठरवून केलं ना असं तुमचं मत आहे ना? तुम्ही ठरवून वरून आमचा अपमान केला हे क्लिअर आहे ना? आता आम्हाला जे करायचं आम्ही करू, संबंध नाही. जे कमाल करायचं आम्ही करू ना, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही एकदा पाठवलं आहे.